आपल्या अधिकारांपासून वंचित असलेल्या महिलांना त्यांच्या कुटुंबियांना डीआरडी यादीमध्ये समाविष्ट करून घेण्यात यावे यासाठी मनसेकडून सेलू येथे धरणे आंदोलन करण्यात आलं. तर या मागणीसाठी महिला अनेक वर्षापासून निवेदन आणि आंदोलनाच्या माध्यमातून मागण्या करत होत्या, मात्र अजूनही प्रशासनाकडून कुठलीही दखल घेतली जात नसल्याने मनसेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलं. मनसेच्या वतीने वंचित असलेल्या महिलांच्या कुटुंबांना डीआरडी यादीमध्ये नाव समाविष्ट करणे आणि विशेष पुन्हा सर्वेक्षण कार्यक्रम राबविण्यात यावा या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. आपल्या अधिकारापासून वंचित असलेल्या विधवा परित्यक्ता महिलांच्या कुटुंबांना यादीमध्ये समाविष्ट करण्यात यावे या मागणीसाठी अनेक वर्षापासून निवेदने आणि आंदोलनाच्या माध्यमातून मागण्या करण्यात येत असून यावरती प्रशासनाने कुठलीही कारवाई केलेली नाही, त्यामुळे उपविभागीय तसेच तहसील कार्यालयासमोर महिलांच्या मागण्यांसाठी मनसेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. या महिलांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास यापुढे अधिक आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही मनसेने दिला आहे. गोर गरीब महिलांसाठी डीआरडीचे प्रमाणपत्र मिळावेत म्हणून शासनाला मी एक छोटीशी कविता केलेली आहे. मी अश्विनी घोगरे कवयित्री आहे, त्यासाठी मी एक कविता केलेली, ती ऐका. ज्याला नाही आधार सरकारने दिली निराधार, दारिद्र्य रेषेखाली नाव नाही म्हणून होईना झाली पगार. दारिद्र्य दिसली नाही नाव टाकले मोठ्यांचे, खरे मागे राहिले काम होतात खोट्यांचे. वाडाभर गाई म्हशी बंगला गाडी शेतपोत, शासकीय सुविधेचा सर्व आधी लाभ घेत. विधवा अपंग परित्यक्ता व वृद्ध काय करावे यांनी, 21,000 उत्पन्नाने बेजार आहेत सालाने, बेजार आहेत सालांनी. सरकाराला विनंती आहे की या महिलांचे हक त्यांच्या कानापर्यंत जावी आणि यांना न्याय मिळवण्यात यावे आणि त्यांना डीआरडीचे प्रमाणपत्र देण्यात यावे, ही कळकळीची विनंती आहे. या आज महिलांना कुठलाही न्याय मिळत नाहीये प्रमाणपत्र नसल्यामुळं. धन्यवाद.